ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी रेशन कार्डला आधार लिंक करण्याच्या कामासाठी शासनाने 1 महिन्याची मुदत वाढ द्यावी अशी मागणी अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन ट्रस्टच्या वतीनं तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना देण्यात आलंय. राधानगरी तालुक्यातील रेशन कार्ड धारकांची संख्या 32,000 अधिक असून त्यामध्ये 1.5 लाखाहून अधिक युनिट धारक आहेत. तालुक्यातील अनेक कार्डधारक आणि कुटुंबातील व्यक्ती नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी आहेत. त्यामुळे शासनानं दिलेल्या 31 डिसेंबरच्या मुदतीत सर्व कार्डधारकांची व्हेरिफिकेशन होणं अशक्य आहे. शिवाय इंटरनेट सर्व्हर डाऊनमुळे रेशन दुकानासमोर लोकांच्या रांगा लागून व्हेरिफिकेशन होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी रेशन कार्ड आधार व्हेरिफिकेशन करण्याच्या कामासाठी शासनानं 1 महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, डी पाटील, शिखर पाटील, रमेश पाटील बचाटे, सरपंच राजेंद्र चौगले, अजित पाटील, नंदू रानमळे, सर्जेराव कवडे, संजय माळकर, उदय पाटील, एस एस पाटील आदी उपस्थित होते.